नमस्कार, मी हेमंत देसाई, हेमंत देसाई ऑफिशियल, या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपल्याला माहिती आहे, आजचा दिवस गाजला तो महापत्रकार परिषदेमुळे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्याबरोबरचे दोन वकील जे शिवसेनेची बाजू लढवत होते, असीम सरोदे आणि रोहित शर्मा, हे वकील हजर होते. शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना खरी आहे, तीच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे असं मी मानतो. माझ्या मते तुम्ही सगळे लोक मानता तसं. जरी शिंद्यांनी शिवसेनेच्या नावाखाली पळवापळवी केली असली तरी जनतेच्या मनातली शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे आणि त्यांचे सगळेच्या सगळे नेते आज हजर होते. सुभाष देसाईंपासून दिवाकर रावते असतील आणि ह्या सगळ्या पत्रकार परिषदेची जी सगळी आयोजनाची जबाबदारी विनायक राऊत असतील, संजय राऊत, अनिल देसाई हे सांभाळत होते, अनिल परब होते तिथे. आणि या पत्रकार परिषदेमध्ये कुठल्याही प्रकारचा विसंवाद दिसला नाही उभाठा सेनेतला किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतला. अशा बातम्या महाशक्तीमार्फत पेरल्या जात होत्या की वाद निर्माण झालेला आहे शिवसेनेमध्ये, भांडाभांड झालेली आहे, कारण राहुल नार्वेकरांचा निकाल विरोधात आला. मग ज्या पद्धतीचं काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीचं काम झालं नाही म्हणून आपापसात वाद झाला. अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या जात होत्या, तशा प्रकारची कुठलीही शक्यता दिसत नाही. माझ्या माहितीप्रमाणे तसं काही घडलेलं नाही आहे आणि सगळेजण एकत्रितपणे, एकसंधपणे, एकजुटीने भाजपशी आणि शिंद्यांच्या गटाशी, फुटीर गटाशी, गद्दार गटाशी लढत आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आज सुरुवात आपण, मी जे काही पत्रकार परिषदेत घडलं ते थोडक्यातच सांगणार आहे, कारण त्याचा पुनरुच्चार आपण सगळ्यांनी कदाचित बघितला असेल. संजय राऊत असं म्हणाले त्या पत्रकार परिषदेत सुरुवातीला की तुम्ही बेईमानीने जिंकलात आणि बेईमानांना न्याय मिळत गेला तर कोणी न्यायालयात जाणार नाही. संजय राऊत अतिशय उत्तम प्रकारे बोलले, योग्य बोलले, भेदकपणे बोलले. आणि आजची अशी अवस्था आहे की जय बोलो बेईमान की जय बोलो असं एक गाणं होतं आणि त्यामध्ये बेईमानांचाच विजय होतो अशी सगळी व्यवस्था आपल्या समोर दिसते. ना इज्जत की चिंता ना फिकर करो अभिमान की जय बोलो बेईमान की जय बोली बेईमान. मी बेईमानांचा विजय होतो आज. इमानदारांना नाकारलं जात आहे, व्यवस्थेमधून बाजूला काढलं जाते, सत्तेमधून बाजूला काढलं जाते आणि अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांनी हे सरकार स्थापन केलं हे आपल्याला माहिती. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये असीम सरोदे यांनी जे मुद्दे मांडले त्यांचं म्हणणं असं होतं की कायदा हा लोकांसाठी असतो शेवटी आणि न्यायालयीन निर्णय, लोकांचा असा समज असतो की न्यायालयीन एखादा निर्णय झाला की त्याच्यावरती बोलणं म्हणजे न्यायालयाची बदनामी, तर तसं बिलकुल नसतं. न्यायालयाची प्रतिष्ठा कायम ठेवून आपण त्याची त्याच्यावर टीकाटिप्पणी करू शकतो आणि त्याच्याबद्दल बोलायलाच पाहिजे असं त्यांचं मत. मग ते न्यायालयीन निर्णय असो किंवा लवाद असो, म्हणजे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांचा लवाद असो. आणि ते म्हणाले की कायद्याच्या विरोधी प्रवृत्ती तयार होत आहेत आणि त्याबद्दल बोलायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे 10वं परिशिष्ट जे पक्षांतर बंदी कायद्याचं आहे त्याच्यामध्ये त्याचं मूळ हेतू काय की राजकीय अस्थैर्य असू नये. मी सतत पक्ष बदलतात, लोक आयाराम गयाराम संस्कृती फोफावते. तुम्हाला माहिती असेल की आयाराम गयाराम हे कशावरनं कसं पडलं हे संस्कृती, कारण ह्या नावाची लोकं होती, हे हरियाणामध्ये होती. एकाच दिवशीमध्ये 4-4 वेळा पक्ष बदलणारे लोक होते आणि त्याच्यामधून आयाराम गयाराम संस्कृती ही हा शब्द प्रचलित झाला आणि मोठ्या प्रमाणावरती पक्षांतर सुरू झाले. आता पक्षांतर सुरू झाल्यानंतर पक्षाची निष्ठा जी असते ती निष्ठा लोकांची पातळ व्हायला लागली, घोडेबाजार सुरू झाला आणि भ्रष्टाचार सुरू झाला. आणि हे होऊ नये हा पक्षांतर बंदी कायद्याचा हेतू होता. राजीव गांधींनी तो कायदा आणला, मधुलिवायांनी त्या कायद्याचा कसा उपयोग होत नाही किंवा दुरुपयोग होतो याच्यावर बोट दाखवलं होतं आणि तशा पद्धतीनेच घडत गेलं. आणि आपल्याला माहिती आहे की हा या कायद्यानुसार सुरुवातीला जो कायदा होता त्यामध्ये 1/3 लोकांनी जर पक्ष बदलला, नवीन स्वतःचा गट स्थापन केला तर तो रिकग्नाईज होत होता. पण
2002-2003 त्यात बदल झाला. 2/3 व्यक्तींना पक्षांतर करता येत होतं, पण पक्षांतर म्हणजे दुसऱ्या पक्षातच विलीन व्हायला लागलं असतं त्यांना, अशा प्रकारची तरतूद झाली. पण एकनाथ शिंदेनी आणि अजितदादा पवार यांनी हा असा एक नवा फॉर्म्युला तयार केला की आम्ही पक्षांतर केलं नाही, आमचाच पक्ष आहे. आता यामध्ये मग अशी गोची तयार झाली की कोणी उठून उद्या पक्षांतर केलं माझाच पक्ष आहे असं म्हटलं तर चालेल का? आणि त्यामुळे दोन गोष्टी आहेत की दोन गोष्टींना महत्त्व द्यायला पाहिजे आपल्याला, की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष. आणि पक्षांतर बंदी कायद्याचा विचार करताना, 10व्या परिशिष्टाचा विचार करताना, राजकीय पक्ष हा जो असतो, राजकीय पक्षाचा जो प्रमुख असतो तोच नेमतो, तोच AB फॉर्म देतो, म्हणजे आपल्या पक्षातर्फे कोणी निवडायचं, कोणी निवडणूक लढवायची हे तो ठरवतो. आणि त्याच्या या सहीनेच एखादा माणूस निवडणूक लढू शकतो, तो आमदार होतो, असे अनेक आमदार होतात, पण तो राजकीय पक्षाचा जो प्रमुख असतो तो हे ठरवतो. म्हणजे राजकीय पक्ष ही कायमस्वरूपाची एंटिटी आहे, आणि विधिमंडळ पक्ष हे दर 5 वर्षांनी, विधिमंडळ पक्ष म्हणजे विधिमंडळातले जे आमदार निवडून आले असतात, दर 5 वर्षांनी ते बदलत असतात, ते अस्थायी असतात. त्यामुळे राजकीय पक्षाला महत्त्व दिलं असलं पाहिजे. पण असीम सरोदे यांनी थोडक्यात जे सांगितलं असं होतं की जो राजकीय पक्षाला जे महत्त्व आहे, त्या पक्षांनी घेतलेले निर्णय किंवा पक्षांनी केलेले ठराव याचा काहीही विचार न करता विधानसभा अध्यक्षांनी चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदेना पात्र ठरवलं, असं असीम सरोदेंनी सांगितलं. बरंच त्यांनी भाष्य केलं, अतिशय अप्रतिम बोलले असीम सरोदे. आणि त्यांनी कायद्यामागील किंवा घटनेच्या मागील घटनात्मक नैतिकतेवर भर दिला. तुम्ही एखादा नियम कायद्यांच्या आधारे जे काही आहेत त्याचा सोयीस्कर अर्थ लावून त्याचा मूळ जो आशय आहे, गाभा आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि त्या तरतुदींचा वापर आपल्या फायद्यासाठी करायचा, हे कसं केलं जातं आणि असं केलं तर ते त्या कायद्याचा अवमान आहे, हे थोडक्यात असीम सरोदे यांना सांगायचं होतं. रोहित शर्मा जे दुसरे वकील आहेत, त्यांनीसुद्धा याच प्रकारच्या मुद्द्यांचा उल्लेख केला. आणि अनिल परब यांनी जे सगळ्यात महत्त्वाचं जे प्रेझेंटेशन होतं ते अनिल परब यांनी केलं, आणि त्यांनी दाखवून दिलं अनिल परब यांनी की जे सगळे ठराव आम्ही निवडणूक आयोगाला सादरच केले नव्हते, असा जो खोटारडा युक्तिवाद शिंदे गटातर्फे, महाशक्ती म्हणजे भारतीय जनता पक्षातर्फे सातत्याने केला जात होतो, जात आहे, तो कसा खोटेपणा आहे हे अनिल परब यांनी अक्षरशः दाद घशात घातले. म्हणजे जे प्रेझेंटेशन केलं होतं त्यामध्ये म्हणजे सर्व अधिकार म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर हे असतानाच उद्धव ठाकरे कार्यकारी अध्यक्ष झाले, नंतर कार्यकारी अध्यक्षपद हे रद्द करण्यात आलं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्ष शिवसेना प्रमुख हे पदच, ही एक दैवी संज्ञा आहे, म्हणजे आम्ही देवासमान परमेश्वराप्रमाणे बाळासाहेबांना मानतो आणि त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही, म्हणून मग शिवसेना पक्षप्रमुख पद म्हणजेच शिवसेनेचा एक प्रकार अध्यक्ष त्याला सर्वाधिकार आहे. आणि राष्ट्रीय कार्यकारिणी असेल किंवा कोणालाही तो बरखास्त करू शकतो, कोणालाही नेमू शकतो, अशा प्रकारचे अधिकार त्यांना दिलेले होते. हे सगळे वेगवेगळे ठराव यासंबंधीचे, थोडक्यामध्ये उद्धव ठाकरे यांना सर्वाधिकार देणारे जे ठराव झाले त्याला सूचना कोणी दिली, अनुमोदन कोणी दिलं, हे सगळे ठराव त्याचे व्हिडिओ प्रेझेंटेशन, व्हिडिओ सकट अनिल परब यांनी ते सादर केले. आणि त्यामध्ये सूचना म्हणजे सूचक म्हणून, अनुमोदक म्हणून रामदास कदम होते, गजानन कीर्तिकर आपल्याला दिसले, त्यावेळी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर तेही त्यांनी पक्ष बदललेले आहेत, कारण पक्षांतर बंदी कायदा जो असला तरीसुद्धा पक्षांतर करणं हे त्यांच्या नैतिकतेत बसणार असे आणि त्यामुळे त्यांनी पक्ष बदलले. काही लोकांच्या मते ते करिअरिस्ट आहेत असं काही लोकांचं म्हणणं आहे, परंतु
त्यांनी पक्ष बदलले ते त्या एका सभेमध्ये जेव्हा ठराव होत असताना त्या ठिकाणी स्वतः राहुल नार्वेकर हजर होते. दुसरी गोष्ट अशी की एकनाथ शिंदेना सुद्धा त्यांचा शिवसेना नेतेपदी निवड झाली, आणखीन काही जणांची निवड झाली. त्यावेळी पुष्पगुच्छ घेऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांना लावून म्हणजे त्यांचा चरण स्पर्श करून त्यांना वंदन केलं, पुष्पगुच्छ दिला. आणि त्यावेळी म्हणजे उद्धव ठाकरे जेव्हा पक्षप्रमुख झाले, उद्धव ठाकरेंनी जेव्हा यांची निवड केली तेव्हा एकनाथ शिंदे तिथे हजर होते. सांगायची गोष्ट म्हणजे आज ते शिवसेना स्वतंत्र पक्ष फुटीर गटाचे अध्यक्ष असले, सर्वेसर्वा असले, मुख्यमंत्री असले, तरीसुद्धा या सगळ्या ठरावांच्या वेळी व्यासपीठावर कुठेही एकनाथ शिंदे नव्हते. त्यांना काही महत्त्वच नव्हतं त्यावेळी. ते महत्त्व उद्धव ठाकरे यांनी त्यांना नेता बनवलं शिवसेना. मी यापूर्वीच्या असा व्हिडिओ सांगितला की उद्धव ठाकरे यांनीच यांच्याच काळात जरी सातत्याने बाळासाहेबांचे विचार असं म्हणत असले एकनाथ शिंदे आणि त्यांची पलटण, आणि बाळासाहेबांचे नेमके कोणते विचार आहेत हेही यांना सांगता येत नाही, त्या बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये उत्कर्ष झाला, समृद्धी आली एकनाथ शिंदेंना. ते चरण स्पर्श घेत आहेत उद्धव ठाकरेंचा असंही दिसलं, आणि उद्धव ठाकरे यांनीच त्यांना सर्व महत्त्वाची पदं दिली. आणि एवढी पदं दिली असूनसुद्धा आम्हाला घरगड्याप्रमाणे वागवलं, अशा प्रकारची निरगड अशा स्वरूपाची टीका ही एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. आणि स्वतः आता एकनाथ शिंदे म्हणजे यांना म्हणतात की सोन्याचा चमचा घेऊन तुम्ही आलात, तुमच्याकडे श्रीमंती आहे, मग एकनाथ शिंदे हे गरीब आहेत का असाही प्रश्न आपण काढू. पण ती राजकीय चर्चा झाली. इथे आपल्याला हे सांगायचं आहे की हे सर्व ठराव कसे झाले, हे सर्व कायदेशीर पद्धतीने एक जोशी नावाचे गृहस्थ होते, ते निवडणूक अधिकारी म्हणून या सगळ्या कार्यकारिणी असेल किंवा या बैठकात शिवसेनेच्या उपस्थित होते. सर्व ठराव वाचून दाखवण्यात आले, सूचक अनुमोदक सगळ्यांनी पाठिंबा दिला, सगळे ठराव निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आले. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्याच्या सगळ्या त्यांना मिळाल्याच्या पावत्या त्यांच्याकडे आहेत. हे सर्वच्या सर्व मी व्हिडिओ दृश्य त्याची ते ठराव सूचक अनुमोदक सर्व बैठकाचं व्हिडिओ चित्रण आणि कायदेशीर पद्धतीने सर्व काही गोष्टी घडल्या आहेत हे अनिल परब यांनी दाखवून दिलंच. दात घशात घातले हे मी पुन्हा सांगतो. ज्या पद्धतीने हे खोटारडा प्रचार करतायत की उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख केव्हा झाले, म्हणजे त्यांनी स्वतःहूनच झाले, कोणाचा त्यांना पाठिंबा नव्हता असं दाखवण्याचा प्रयत्न जे चालू आहे तो सगळा बोगस प्रकार आहे. निवडणूक आयोगाकडे हे सगळं सादर केल्यानंतर ते आम्हाला काही मिळालंच नाही असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणून 1999 साली बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख होते तेव्हाची जी घटना आहे होती तीच आम्ही मानतो असं निवडणूक आयोगाने दाखवण्याचा प्रयत्न केला. पण निवडणूक आयोगाने जो पत्रव्यवहार 2016 साली 2017 साली किंवा अन्य वर्षामध्ये अलीकडच्या काळात 6-7-8 वर्षात जो वेगवेगळ्या बैठका असतात त्याचं आमंत्रण पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना दिलं तेव्हा उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत याचा उल्लेख त्या पत्रामध्ये होता. आणि निवडणूक आयोगाने ही पत्र पाठवलेली होती त्यामुळे निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या घटनेत काय बदल झाला आहे, घटनेत काय दुरुस्ती झाली हे सर्व माहिती होतं. आम्हाला माहितीच नव्हतं, आम्हाला काहीच मिळालं नाही. हा सगळा बोगस प्रकारे तो महाशक्तीने म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या तालावर नाचणारा हा निवडणूक आयोग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंनी सांगितलं की 19 लाखपेक्षा जास्त ॲफिडेव्हिट्स म्हणजे जी शिवसेनेतर्फे सादर करण्यात आली, पक्ष संघटना, पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाचे सदस्य, ही सगळी माहिती ज्याच्यामध्ये अंतर्भूत होती अशी ॲफिडेव्हिट्स देण्यात आली. कारण ही ॲफिडेव्हिट्स मागण्यात आली होती आणि त्यावेळी ही ॲफिडेव्हिट्स कशी बोगस आहेत, खोटी आहेत वगैरे असे आरोप झाले. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की ही ॲफिडेव्हिट्स ज्यांनी दिली त्या कार्यकर्त्यांमागे पोलीस लावण्यात आले. हे सगळं पूर्णपणे बेकायदेशीर पद्धतीने सरकारी यंत्रणेचा सत्तेचा दुरुपयोग करून करण्यात आलं होतं हे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट अशी
की उद्धव ठाकरे आपल्या थोडक्यात केलेल्या भाषणात म्हणाले की मी पक्षाचा प्रमुख आहे, शिवसेना पक्षाचा मी सर्वेसर्वा प्रमुख आहे, म्हणूनच नरेंद्र मोदी मला म्हणायचं की बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर मला सल्लामसलत करण्यासाठी मी फक्त तुमच्याकडे येतो. मग का येतात उद्धव ठाकरेंकडे सल्लामसलत? काय येत होते ते? ज्यावेळी NDAचे प्रमुख म्हणून मोदी पंतप्रधान झाले त्यावेळी पाठिंबा मागण्यासाठी तेव्हा जे पत्र होतं ते उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. मला आठवते की अमित शहा यांचासुद्धा निवडणूक अर्ज जेव्हा 2019 साली भरण्यात आला तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना बोलवण्यात आलं होतं, तेव्हा ते गेले होते तिथे. मातोश्रीवरती अमित शहा उद्धव ठाकरेंकडे गेले होते, त्यावेळी ते एकनाथ शिंदेंकडे का नाही गेले? का उद्धव ठाकरेंकडे गेले ते? ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ होतं, सरकार होतं, तेव्हा मंत्रीपद कोणी ठरवली? उद्धव ठाकरेंनी ठरवली. त्यासंबंधी सगळ्या वाटाघाटी उद्धव ठाकरेंच्या बरोबर झालेल्या होत्या. म्हणजे उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे, पण धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्यावरती पट्टी ठेवली असेल आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला बेकायदेशीर ठरवण्याचा एक व्यवस्थाच करायची असेल, तरच इतका खोटारडेपणा 100% करण्याचा खरं तर बेशरमपणाच म्हणायला पाहिजे. हा बेशरमपणा हा करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणजे सर्वोच्च न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांचं शूटिंग उपलब्ध आहे की त्यांनी मराठीतही वाचून दाखवलं होतं जेव्हा ती त्यांच्यापुढे केस होती तेव्हा. हे थोडक्यामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कसे आहे याचाही त्याच्यामध्ये उल्लेख होता. हे आपण सगळं लक्षात घेतलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की निवडणूक आयोगाने जरी चिन्ह आणि नाव जे शिवसेना हा पक्ष आणि त्याचं चिन्ह हे शिंदेंकडे दिलं असलं तरी तुम्ही त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकता आणि काय काय प्रकारे तुम्ही कोणत्या निकषावरती निर्णय घ्यायचा याची रूपरेषा त्यांनी आखून दिलेली होती. त्या रूपरेषेप्रमाणे निर्णय घेण्यात आला नाही. निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने निर्णय घेतला त्याच पद्धतीने निर्णय राहुल नार्वेकरांनी घेतला. आता मी तुम्हाला सांगतो की हे सगळं जे आहे ते आज स्पष्ट झालेलं आहे. आता प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये 2-3 महत्त्वाचे मुद्दे होते की JP नड्डा असं म्हणाले, त्याच्यावरती मी एका वर्तमानपत्रात लेखही लिहिला होता 1.5 वर्षापूर्वी, की देशामध्ये एकच पक्ष असला पाहिजे, विरोधी पक्ष मुक्त भारत असला पाहिजे. हे लोकशाही विरोधी स्टेटमेंट भारताच्या सत्ताधारी पक्ष भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी केलं होतं. दुसरी गोष्ट, उद्धवजींनी सांगितले की सर्वच जर पक्ष संपवले तर लोकशाही जिवंत राहील का? ED असं नोकर बनवलेलं आहे सरकारने स्वतःचं, निवडणूक आयोगाला नोकर बनवलेलं आहे आणि त्याच्याशिवाय विधानसभा अध्यक्ष कशा प्रकारचा निर्णय देत आहेत म्हणून त्यांनी लवाद नाही तर लवाड असा शब्द एकदा उद्धव ठाकरेंनी गमतीने वापरला. आता जे काही सांगण्यात आलेलं आहे आज सगळ्या पत्रकार परिषदेत त्याचा मी पुनरुच्चार करत नाही. पुन्हा एकदा सांगतो की पक्षांतर बंदी कायद्याचा मूळ हेतू काय होता, की पक्षांतर होऊ नयेत, त्याला लगाम बसावा, लोकांनी एकनिष्ठेने वागावं आणि साधी गोष्ट आहे की ज्याला पक्षांतर करायचं आहे त्यांनी राजीनामा द्यावा पक्षाचा, तसं होत नाही, त्याचा दुरुपयोग होतो. आणि आम्ही नैतिकता कधीकधी आम्ही बाजूला ठेवतो हे देवेंद्र फडणवीस यांनीच कबूल केलेलं होतं, प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये कबूल केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी युती केली, पण त्यांचं म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदेबरोबरची आमची युती आहे ती वैचारिक आहे आणि अजितदादांबरोबरची राजकीय आहे आणि नैतिकतेची तडजोड आम्ही केलेली आहे. पण एकनाथ शिंदेंची वैचारिक युती म्हणजे काय? हिंदुत्व. मग हिंदुत्व जे त्यांचं आहे हिंदुत्व, ते हिंदुत्व उद्धव ठाकरेंकडे नाही का? उद्धव ठाकरेंकडे सुद्धा हिंदुत्व आहे. मग तरीसुद्धा मी एकनाथ शिंदेंशी जेव्हा युती जेव्हा केली तेव्हा ती हिंदुत्वाशी केली, हिंदुत्वासाठी केली नव्हती, तर हिंदुत्व ज्यांनी स्वतःकडे कायम ठेवलेलं आहे ते
त्या उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी म्हणून तुम्ही एकनाथ शिंदेंना बरोबर घेतलं आणि त्यांना हा युक्तिवाद शिकवला की आमची युती वैचारिक आहे असं तुम्ही सांगा. बाळासाहेब ठाकरेंचे विचार, धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार हे सांगा, मला सांगा तुम्ही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आम्ही चालतो आहोत, धर्मवीरांच्या दिशेने चाललो आहोत हे यापूर्वी गद्दारी करण्यापूर्वी एकनाथ शिंदे कधीच म्हणत नव्हते हे आपण लक्षात घ्या. जेव्हा गद्दारी केल्यानंतरच ते बोलायला. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने सरकार त्यांनी पाडलं म्हणजे सुरत गुवाहाटीच्या मार्गाने हे सगळं दिस लोकांनी बघितलेलं आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर काहीही सांगो की आम्ही मी नियमांचा कसा अवलंब केला आहे, मी तुम्हाला सांगतो की राहुल नार्वेकर ज्या पद्धतीने पत्रकारांशी बोलत होते सातत्याने, अशा प्रकारच्या पत्रकार परिषदा घेणं किंवा पत्रकारांशी बोलणं हे कधीही कुठल्याही विधानसभा अध्यक्षांनी केलेलं नाही, म्हणजे हे उघड उघड ते राजकारण करतात. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबादेवी मंदिरात देवेंद्र फडणवीस स्वच्छता अभियान त्यांनी मोदींजीने सांगितलं की देवळं स्वच्छ ठेवा म्हणून गेले तिथे. आता एक दिवसाचं नाटक असतं, ठीक आहे त्यांनी केलं, त्यांच्या मागोमाग राहुल नार्वेकर होते. आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा संजय राऊतांवरती मूर्खासारख्या टीकेला मी उत्तर देत नाही वगैरे बोलत होते तेव्हा त्यांच्या मागे राहुल नार्वेकर महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष होते. ज्यावेळी अशा प्रकारची राजकीय स्टेटमेंट उपमुख्यमंत्री किंवा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस ते करत असताना त्यांच्या मागे विधानसभा अध्यक्षांनी उभं राहणं हे स्पष्टपणे याच्यामधनं मेसेज दिला जातो ना. खरं तर विधानसभा अध्यक्ष ते जरी भाजपचे असले तरी त्याचा पक्ष नसतो, तो पूर्णपणे पक्षाच्या पलीकडे गेलेला असतो. पण नार्वेकरांनी अशा प्रकारचं दाखवलेलं नाही. नार्वेकरांनी याच्या खेळीच तुम्हाला सांगतो अशा प्रकार. आता देवेंद्र फडणवीसांबरोबर तिथे त्यांनी गेले नसते ते बरं झालं असतं. देवळांची स्वच्छता करायची होती स्वतंत्रपणे विधानसभा अध्यक्षांना जाता आलं असतं. आता दुसरी गोष्ट मला जी महत्त्वाची अजून एक गोष्ट सांगायची ती अशी की राहुल नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद संपल्यानंतर किंवा संपण्याच्या अगोदरच आपली पत्रकार परिषद सुरू केली. आता मीडिया कसा वागतो बघा तुम्हाला. काल आदित्य ठाकरे यांनी डावोसमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे लोक जात आहेत म्हणून टीका करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. ते अतिशय महत्त्वाचे काही विधानं करत असताना फडणवीस आणि अन्य यांच्यासंबंधी माहिती देत असताना विश्लेषण करत असताना सगळ्या चॅनेलवरनं त्यांची पत्रकार परिषद दाखवणंच थांबवण्यात आलं. आजही उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद जेव्हा सुरू होती संपलेली नव्हती, मध्येच एक ब्रेक लावण्यात आला, मग जाहिराती सुरू करण्यात आल्या आणि त्यानंतर राहुल नार्वेकर स्क्रीनवरती दाखवण्यात आले त्यांची पत्रकार परिषद सुरू करण्यापूर्वी. खरं तर 15-20 मिनिटांनी त्यांना पत्रकार परिषद सुरू करता आली असती, पण ही पत्रकार परिषद दाखवली जाऊ नये आणि राहुल नार्वेकरच स्क्रीनवरती दाखवले जावेत, त्यांचा युक्तिवाद पुढे यावा. खरं तर पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांची भाषणं झाली होती, सगळ्यांनी आपली भूमिका मांडली होती. उद्धव ठाकरे असतील, असीम सरोदे असतील, रोहित शर्मा असतील, अनिल परब असतील. त्यानंतर संजय राऊतांनी सांगितलं की 10 प्रश्न विचारा आणि मोदी असतील किंवा शहासुद्धा फारसे पत्रकार परिषद घेतच नाही, मोदी तर घेतच नाही. उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेला सामोरं वारंवार गेले, ज्या पद्धतीने मनमोहन सिंग गेले होते त्या पद्धतीने. पण पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर पत्रकार परिषद गुंडाळण्यात असली, कारण त्या प्रश्नांच्या उत्तरात उद्धव ठाकरे दिसले असते. उद्धव ठाकरेंचा युक्तिवाद किती वेळ दाखवायचा असं कदाचित गोदी मीडियाला वाटलं असेल, वरून आदेश आला की नाही मला माहीत नाही. पण उघड उघडपणे या प्रकारची कारस्थानं केली जातात आणि ती कोण करतं हे मला माहिती. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाल्या बरोबर राहुल नार्वेकर यांना पत्रकार परिषद घेण्याचं काय कारण होतं? त्यांनी आपला निवाडा दिलेला आहे, काहीच कारण नव्हतं अशा वेळी. पण त्यांना पत्रकार परिषद घ्यायला कोणीतरी सांगितलं असणार हे मी तुम्हाला सांगतो, कोणी सांगितलं असणार हे तुम्हाला कल्पना आहे. ज्या दिवशी विधानसभा अध्यक्षांनी म्हणजे राहुल नार्वेकरांनी निकाल दिला त्याच्या अगोदर ते एकनाथ शिंदेंना भेटले होते आणि निकाल दिला
त्यावेळी एकनाथ शिंदेना ज्या दिवशी होता त्या दिवशी त्यांना इतका शिंदेना कॉन्फिडन्स होता की ते आपल्या दौऱ्यावर निघून गेलेले होते. आणि निकाल दिल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया आल्या, पण देवेंद्र फडणवीस स्क्रीनवरती आले नाही. त्यांनी ट्विट केलं फक्त की असा निकाल येणार हे आम्हाला वाटलंच होतं की असा येणार, पण ते स्क्रीनवरती त्यावेळी आले नाहीत. त्यांनी असं दाखवले हा त्या दोन गटातला हे भांडण आहे, माझा काही संबंध, आमचा काही संबंध नाही. सर्व चाव्या ते हलवतात, दिल्लीचं मधनं आदेश येतो आणि इकडनं सर्व चाव्या देवेंद्र फडणवीस हलवतात. बघा, विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस हसत तसंच म्हणाले होते काय काय करतात हे सगळं सांगू का तुम्हाला. मग देवेंद्र फडणवीस म्हणाले नका हो सगळं सांगू, असं देवेंद्र फडणवीसच तेव्हा म्हणाले. मग त्याच्या अगोदर अमृता फडणवीसांनी सांगितलं होतं की हुडी घालून देवेंद्र फडणवीस कसं जातात. एकनाथ शिंदेही म्हणाले की आम्ही केव्हा भेटायचो, कसं भेटायचो वगैरे. म्हणजे हे सर्व देवेंद्र फडणवीस करत होते. आणि राहुल नार्वेकर यांना तातडीने पत्रकार परिषद घेण्याची सूचना कोणी केली असेल याचा आपण अंदाज सहज करू शकतो. या पत्रकार परिषदेत राहुल नार्वेकरनी तांत्रिक परिभाषेत कायद्याच्या भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण मी तुम्हाला सांगतो की राहुल नार्वेकर यांच्यावरती काडी मात्र विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही, विश्वासच बसत नाही. तुम्हाला असा निकाल द्यायचा आहे म्हणून मग तुम्ही काहीतरी तांत्रिक गोष्टी सांगता, तांत्रिक मुद्दे उपस्थित करता, हे लोकांना आता कळलेलं आहे. लोकांना कायद्याचं महत्त्व कळतं, पण वकील कशा लबाड्या करतात हेही लोकांना माहिती असतं. आणि राहुल नार्वेकर हे कशा पद्धतीने प्रगती करत आहेत तेही लोकांना दिसतं आहे. राहुल नार्वेकरांच्या विधानसभा अध्यक्ष म्हणून ते कशाप्रकारे कामगिरी करत होते तेही लोकांना माहिती आहे. त्याबद्दल मी सांगणार नाही कारण लगेच हक्कभंग येतो. परंतु राहुल नार्वेकर यांनी आज उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाव न घेता ते पार्ट टाईम अध्यक्ष आहेत असं ते म्हणाले. आता हे पार्ट टाईम अध्यक्ष असणं आणि अशा प्रकारच्या दोन तीन कॉमेंट्स त्यांनी केल्या, शेरेबाजी केली की जी उघड उघड राजकीय होती. विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारच्या कॉमेंट्स करता कामा नयेत. आणि जर अशा प्रकारच्या कमेंट्स केल्या त्यांनी तर विधानसभा अध्यक्षांना खरं तर त्या खुर्चीवर राहण्याचा बिलकुल अधिकार नाही. खरं तर नार्वेकरांनी या पदाची शान पूर्णपणे घालवली आहे, त्याची विश्वासार्हता धुळीला मिळवलेली आहे. इतकी समृद्ध परंपरा महाराष्ट्राची, ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांची परंपरा धुळीला मिळाली. मी तुम्हाला सांगितलं की मावळणकर जे मराठी माणूस आपला, जो लोकसभेचे पहिले अध्यक्ष, आपल्याकडे अरुण गुजराती होते, मधुकरराव चौधरी होते, चांगले चांगले आपले शंकरराव जगताप होते, बाळासाहेब भारदेव होते, हे अध्यक्ष कुठे आणि राहुल नार्वेकर कुठे. राहुल नार्वेकर हे कितीही हुशारीने चलाखीने युक्तिवाद करत असले तरी त्यांचा युक्तिवाद पटण्यासारखा नाही. लोकांना समोर दिसतं आहे की भारतीय जनता पक्षाने लबाडीने उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलेलं आहे आणि एकनाथ शिंदेना आपल्या तालावर नाचवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतो आहे. आणि हे सगळे उद्योग आहेत ते कायदेशीर आहेत असं ठरवण्याचं काम विधानसभा अध्यक्ष करत आहेत. राज्यपालांनी खरं तर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदेना ज्या पद्धतीने त्यांच्या मागे बहुमत आहे की नाही हे न तपासता, कुठलीही चाचणी न करता, खातरजमा न करता ताबडतोब त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्याच्या अगोदर अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं तेव्हासुद्धा तेच राज्यपाल होते. त्या राज्यपाल पदाची त्यांनी लाज घालवली, आबरू घालवली. आणि हे सगळं महाराष्ट्राचं पूर्णपणे मातेलं, पूर्णपणे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चिखल करण्यासाठी, भारतीय चिखल करण्यास भाजप जबाबदार आहे. आणि भाजप जबाबदार आहे, मी देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे. ही पूर्णपणे लाज घालवलेली आहे या लोकांनी. हे लोक हो तुम्ही लक्षात घ्या, या लबाड्या वकिली युक्तिवाद बाजूला ठेवा. तुम्ही तुम्हाला स्पष्ट दिसतंय ना कशाप्रकारे उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलेलं आहे. तुम्हाला थांबता आलं असतं ना, तुम्हाला जर वाटत होतं की उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी दगाबाजी केली तर विधानसभेमध्ये तुम्ही अविश्वासा ठराव आणायचा, सरकारच्या चुका दाखवून द्यायच्या, किंवा कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे बाबा हे सरकार राहू शकत नाही म्हणून न्यायालयात जायचं. पण त्या मार्गाने केलं नाही तुम्ही लबाड्या केल्या.
तुम्ही अंधारातल्या कारवाया केल्या आणि हे सगळं कायदेशीर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करता, आणि याला जो विरोध करतो तो विरोध जे उद्धव ठाकरे असतील, काँग्रेस किंवा शरद पवार करतायत, त्यांनाच तुम्ही लोकशाही विरोधी ठरवताय, त्यांनाच तुम्ही संविधान विरोधी ठरवताय. म्हणजे संविधानाला काळीमा लावण्याचं काम, तपास यंत्रणांच्या मार्फत दुरुपयोग करण्याचं काम, प्रत्येक घटनात्मक यंत्रणेवरती दबाव आणण्याचं काम हे तुम्ही करताय, महाशक्ती करत. आणि या महाशक्तीला ज्या प्रकारे आज प्रतिष्ठा देण्याचं काम हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरची टोळी करते, या बदले गुलाबराव पाटलांपासून सगळे अनेक नेते उद्धव ठाकरेंच्या निवड करताना तिथे हजर होते, पक्षप्रमुखपदी तिथे उपस्थित होते. यांचे आणखी व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असेल की उद्धव ठाकरेंची भलावंटी कसे करत होते जेव्हा उद्धव ठाकरेंच्या पक्षात ते होते, कारण उद्धव ठाकरे यांची भलावण करून आपल्याला काही मिळेल असं त्यांना तेव्हा वाटत असणार. प्रत्येक पक्षामध्ये अशा प्रकारचे चमचेगिरी करणारे लोक असतात, आणि नेत्याला माहिती असतं की कोण चमचेगिरी करत आहे, कोणाला काय द्यायचं ते. पण उद्धव ठाकरे अशा प्रकारचे सुद्धा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध असतील या नेत्यांच्या, तर त्यासुद्धा लोकांसमोर आल्या पाहिजेत. म्हणजे हे कसं दुतोंडी लोक आहेत, हे कसे ढोंगी लोक आहेत एकनाथ शिंदेंबरोबरचे, हे कसे लवाड स्वार्थी लोक आहेत, आणि महाशक्ती म्हणजे भारतीय जनता पक्षातले लोक कसे कपटी आहेत हे लोकांसमोर येईल. आता ही पत्रकार परिषद, महापत्रकार परिषद झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की नितेश राणे हे सातत्याने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करतात, हे अतिशय चुकीचं आहे. नितेश राणे हे आमदार आहेत, उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री, संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. संजय राऊतांचा सुद्धा काही गोष्टी पूर्वी ज्या मला पटल्या नाहीत त्या मी सांगितल्या आहेत. तू मग लगेच लोक विचारतात संजय राऊतांच्या बाबत तुम्ही गप्प होतात का, त्यांचं मला पटलं नाही तरी सुद्धा ते मी म्हटलेले चू मला ते आवडलेलं नाही म्हणून. पण एक लक्षात घ्या की नितेश राणेंचे वडिलांच्या वयाचे संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे अशा प्रकारची असभ्य भाषा कोणीही करत असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कान टोचले पाहिजे. शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये कोणी करत असेल तर उद्धव ठाकरे यांनी त्यांचे कान टोचले पाहिजेत असं मी सांगतो. पण महाराष्ट्राची राजकीय पातळी खाली आलेली आहे, पण आजच्या महापत्रकार परिषदेमधून भाजपची, महाशक्तीची, एकनाथ शिंदेंची ढोंगबाजी, लबाडी ही उघडकीस आलेली आहे. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, चंद्रचूड साहेब तिथे आहेत. पण आता या राहुल नार्वेकरांनी असं सांगायला सुरुवात केली की बघा हे सर्वोच्च न्यायालयाचा, विधानसभाध्यक्षाचा, राज्यपालांचा अपमान करतायत, बदनामी करतायत त्यांची. आता या अशा प्रकारचा आरोप करून अशा प्रकारच्या सुद्धा केसेस दाखल होतील हे कुठल्याही प्रकारे, म्हणजे हे जे लोक तुम्हाला सांगतो की सभ्य सुसंस्कृत आहोत असा आ म्हणत आहेत ते मुळात अत्यंत कपटी, कारस्थानी आणि चलाख लोक आहेत. उलट शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी आहे ती रांगड्या लोकांची आहे. शब्द थोडा इकडे तिकडे इकडचा तिकडे होईल, पण ते आत्ता प्रामाणिकपणे लढत आहेत, झुंजारपणे लढत आहेत या लबाड लोकांना, महाशक्तीच्या आणि त्यांचे गुलामी करण्याला, अजितदादा गट आणि एकनाथ शिंदे गटाला सरळ करण्यासाठी, त्यांच्या आरेला कावे करण्यासाठी म्हणून ते सनदशीर मार्गाने सगळे प्रयत्न करत आहेत. पण त्याच्यामधला एखादा शब्द, एखादंच वाक्य घ्यायचं आणि त्यांच्यावर हल्लाबोल करायचा हे भाजपचे लोक करत आहेत, आणि भाजपच्या इशाऱ्यानुसार एकनाथ शिंदेगट करतो. हे लोक लक्षात घ्या, या मंडळींच्या लबाड्या, या लबाडे मंडळींना बळी पडू नका. आणि म्हणून सांगतो की आज उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषदेमधनं जो चाबूक हाणलेला आहे, चाबूक मारलेला आहे, भीप मे पतोद त्याचा एक चाबूक उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केला, व्हीप म्हणजे चाबूक, हे चाबूक उद्धव ठाकरे यांच्या आज हातात होता आणि हातात आहे, आणि त्या चाबकाचे फटके आज त्यांनी मारले, असीम सरोनेनी मारले, रोहित शर्मांनी मारले, संजय राऊतांनी मारले, अनिल परबांनी मारले. त्याबद्दल त्यांनी अशाच प्रकारे कम्युनिकेट करावं, आणि वारंवार अशा प्रकारच्या पत्रकार परिषद नाही पण गावोगावी लोकांना खरी माहिती सांगावी की हे किती लबाड आहेत. याबद्दल आजच्या पत्रकार परिषदेबद्दल मी उद्धव ठाकरे
आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि लोकशाहीसाठी हा लढा अत्यंत आवश्यक आहे असं सांगतो. पुन्हा एकदा म्हणतो, हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा चॅनल जरूर बघा आणि शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.